नमस्कार, माझे नाव प्रजितस अमित कमेल, इयत्ता तिसरी, राहणार करंबळी। आज मी तुम्हाला गाडगे बाबांबद्दल गोष्ट सांगणार आहे। गाडगे बाबा सतत भटकत राहायचे, कोणत्याही गावात गेले की जाडून पेले जाडून काढायचे, कुणी खायला दिले तर खापरत खायचे आणि गाडव्यातले पाणी पिऊन परत कामून सुरुवात करायचे। रात्री कीर्तनाला सुरुवात करायचे, मी येईल तर टाळ नाही तर दोन दगड नाही तर आठ्यांनी टाळ वाजवून ते कीर्तन सुरुवात करायचे। ते कीर्तनातून शिकवायचे, दारू पिऊ नका, कर्ज काढू नका, पशुहत्या करू नका, शिवाय शिव पाळू नका, काटकसरीने संसार करा, असे ते शिकवायचे। त्या काळी आपल्या महाराष्ट्रात पशूंना बळी द्यायची पद्धत होती। लोकांनी नवस बोलायचा आणि तो पूर्ण करण्यासाठी रेडे, डुकरे, बकरी, कोंबड्या यांची बळी द्यायचे। बाबांना अजिबात आवडत नव्हते। वराड्यात अमरावती जवळचे एक गाव होते, तिथं रोगराई पसरली होती। तिथल्या गावातल्या माणसांनी बळी द्यायचे ठरवले। बाबांनी समजताच ते तिथे धावत गेले। त्यांनी कीर्तन सुरुवात केली, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला। बाप्पा हो, आपलं इवलूचं पोर आजारी पडलं तर दागदराकडे नेता का नाही? हो नेतो। त्याला खांद्यावर खेळता का नाही? हो खेळतो। तशीच तब्येत बिघडली तर कसा वीस होता का नाही? हो होतो। आणि तरी तिथे दगावलं तर धाई धाई रडता का नाही? हो रडतो। मग तुम्ही या बकऱ्याच्या बाईत की निष्कर काऊन होता? त्याला भीमा असते का नाही? असते। मग तिला तिचं पोराचं मरण्याचं दुःख होत असीन का नाही? होत असीन। हे समजून बी तुम्ही बकरं कापता? तुम्ही इकडं बकऱ्याचा मसाला वाटता, देववर तिकडं तुमचा मसाला वाटतो। गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला। रोग आला तर दागदराकडे जावा, औषध घ्यावा, आवरचं भर खाल्लं आणि परशाकडे सुरू झाली। कापा बकर चिंचा बोरं खाल्ली, खोकला सुरू झाला। कापा बकर पावसात भिजलं, पडस झालं, नागायला लागलं। कापा बकर मग हे तर बेजार झाली म्हणाव, डुंगण्याला फोड झाला आणि डोक्यावर औषध थापलं। फोड बरा होईल का? नाही। आपण गाढवपणा करायचा आणि आणि पशूचं बे द्यायचं, हे कुणी शिकवलं तुम्हाला? गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला। आंबा पेरा आंबा उगवेन, बाबी पेरा बाबी सुगवेन। बाबांनी भरपूर प्रकारे प्रयत्न केला, काही ना ते पटले, ते बाबांकडून आले पण काही ना ते पटले नाही। त्यांनी ठरवले बाई देणारच। पुढच्या दिवशी सकाळी बाबा उठले, ग्रामदेवते समोर बाई देण्यासाठी जो खड्डा खणला होता त्याच्यातच जाऊन बसले। त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, दुरून डफडी वाजू लागली। माणसं पुरायची डुकरे बकऱ्या घेऊन तिकडे येऊ लागली। ते खड्ड्याजवळ येऊन थांबले। ते म्हणाले, बाबा उठा। बाबा म्हणाले, नाही बाप्पा मी नाही उठणार। ते परत म्हणाले, बाबा उठा। ते म्हणाला, तुम्हाला बैज द्यायचंय ना, बघ माझा बैज द्या। लोक परत म्हणाले, बाबा उठा, तुम्हाला ही डुकरं पुरायची ना, शिया पुरायच्यात ना, मग मला पुरा। पहिले माझ्यावर मिट्टी टाका, नंतर या प्राण्यांवर। खड्ड्यात बसलेल्या हातोडून विनवणी करणाऱ्या रडणाऱ्या बाबांना पाहून लोक विरगळले। त्यांनी आपला निर्णय मागे घेतला। त्यावर्षी तिथे बळी दिला गेला नाही आणि यापुढे कधीही बळी देणार नाही अशी त्यांनी शपथ घेतली। असे होते गाडगे बाबा। खऱ्या अर्थाने ते सामाजिक संत होते। त्यांच्या स्मृतीस माझा प्रणाम। धन्यवाद।